हाय गाइस, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आशा करते तुम्ही सर्व ठीक असणार। मी पण बिलकुल ठीक आहे। आणि आज आपण आलो आहे अकोल्याच्या सर्वात फेमस प्लेसवर, पिकवीमध्ये। आपण पिकवीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि पिकवीचा लॉंग फॉर्म आहे पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला। आता आपण पूर्ण एक्सप्लोअर करूया। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ही एक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे। हे अकोल्यामध्ये लोकेटेड आहे, महाराष्ट्रामध्ये विदर्भ रिगॉनमध्ये। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ही विदर्भातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आहे। याची एक शाखा नागपूरला आहे आणि एक अकोलामध्ये आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या युनिव्हर्सिटीची स्थापना 20 ऑक्टोबर 1969 रोजी अकोला येथे स्थापना झाली। ही या युनिव्हर्सिटीची कॅन्टीन आहे, पण करोनामुळे सर्व बंद असल्यामुळे ही कॅन्टीन पण बंद आहे। आणि इथं मुलांचे वसतिगृह पण आहे। हे सातपुडा वसतिगृह, आणखी खूप सारे आहे, सह्याद्री मुलांचे वसतिगृह। मध्ये निरनिराळ्या गोष्टींचं संशोधन केलं जाते। काही या बोर्डवर लिहिलेलं आहे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त पिकवी मध्ये संशोधन केलेलं आहे। काही तुमच्यापैकी जे जण मला अकोल्यातून बघत असणार, ज्यांना पिकवी माहीत असणार, जे पिकवीमध्ये गेलेले असतील, त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता आपण चाललेलो आहोत युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये। ही लायब्ररी पूर्ण एशिया खंडामध्ये फेमस आहे। या लायब्ररीमध्ये 1,57,000 जास्त बुक्स आहेत, निरनिराळ्या प्रकारच्या बुक्स आहेत। आणि इथं अशा बुक्स आहेत जे खूप रेअर ठिकाणी भेटतात। तुमच्यापैकी खूप जण असे असतील जे पिकवीमध्ये ॲडमिशन घ्यायला इच्छुक असतील, तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही मन लावून अभ्यास करा। जर या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन पाहिजे असली, तर तुम्हाला पर्सेंटेज अबव 90 लागतात। युनिव्हर्सिटीचा कॅम्पसचा व्ह्यू एकदम जबरदस्त आहे। एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं। लोक सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक करायला सुद्धा येतात। तसे तर पिकवीत येण्यासाठी खूप सारे मार्ग आहेत, पण हा युनिव्हर्सिटीचा मेन गेट आहे पिकवीचा। पाऊस पडल्यावरच पिकवीचं वातावरण तर एवढं छान होतं की ते शब्दात एक्सप्रेस करता येत नाही। आणि आता आपण चाललेलो आहो पिकवीच्या प्राचीन शिव मंदिराकडे।
आपण शिव मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. इथे लोक रोडगे पार्टी वगैरे करत असतात. आणि ती जिथं जाळी लावलेली आहे त्याच्या बाजूला तलाव पण आहे, पण तो सध्या बंद केलेला आहे. आणि मी पिकवीमधले मोर दाखवण्याचा तुम्हाला खूप प्रयत्न करत होती, खूप शोधण्याचा प्रयत्न करत होती, पण मला मोर सापडलेच नाही. पण ते म्हणतात ना, ढूंढो तो भगवान भी मिल जाते हैं, तर मोर काय चीज आहे. आणि फायनली मला मोर सापडले. आणि मोर सापडल्यावर ते व्ह्यू तर तुमच्यासाठी मी नक्कीच कॅप्चर करणार. जास्त जवळ जाऊन मी तुमच्यासाठी रेकॉर्ड नाही करू शकत होती, कारण जर मी त्यांच्या जवळ गेली असती तर ते पळून गेले असते. त्यामुळे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका पहिल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.